तयारी झालेली आहे आणि कपड्यापैकी एक चादर आणि पोथी घेतलेली आहे. महाराजांची पोथी, टॉवेल बस आणि फक्त एक टी शर्ट. बाकी काय नमस्कार मंडळी, मी नरेंद्र चंद्रकांत राव राणे तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मय श्री गुरवे नमः. हा श्लोकाने मी सुरुवात केली, याचा अर्थच तुम्हाला कळला असेल मंडळी. उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि आमची स्वारी निघाली आहे शेगावी. म्हटलंय ना, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. मग तिथे साईबाबा असो, अक्कलकोटचे स्वामी महाराज असो, त्यांचा शेगावचे गजानन महाराज असो, आणि यावेळेला गजानन महाराजांच्या दर्शन घेण्याचा योग आला आहे आणि त्या योगाला अनुसरून आम्ही तिथे जाण्यासाठी निघालो आहोत. सध्या आहोत कल्याण स्टेशनला. माझ्यासोबत आहे आपला मया आणि रामू आलेला नाही आहे, आमचा लाडका मित्र. काही कारणास्तव तो येऊ शकला नाही आहे, पण रामू आम्ही तुला खूप मिस करतोय. असो, त्याची थोडी काळ तब्येत ठीक नाही आहे, तू तब्येतीची काळजी घे. तुझा नमस्कार आम्ही आपल्या महाराजांच्याकडे पोचवतो. सो हा असा होणार आहे प्रवास पुढचा. कोणती 1211 कोणती एक्सप्रेस मला माहीत नाही, कारण या साईडचा अमरावती एक्सप्रेस, अमरावती एक्सप्रेसने जाणार आहोत. पहिल्यांदा प्रवास नाही करत आहोत, पण बघूया काय धमाल येणार आहे. हा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे, तुम्हाला माहीतच आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. मया चालतोय बघा कसं, ही वेगळी आहे. हावडा एक्सप्रेस लागली आहे, आमची थोडीशी लेट आहे मंडळी. माझा आवाज कदाचित येणार नाही, बऱ्याच जणांची तक्रार असते की आवाज येत नाही आहे तुझा, पण प्लीज त्याबद्दल सांभाळून घ्या थोडंसं. थोड्या दिवसांनी नक्कीच यावर काहीतरी उपाय शोधून काढेन, पण यावेळी मात्र मला सांभाळून घ्या. अजून ट्रेन लावलेली नाही आहे, 1211 प्लॅटफॉर्म नंबर नाही लावले. परत वर आहे मला अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस. मया आमच्या सोबत, या वेळेला रामू आया. गेल्या वेळेला आम्ही जेव्हा मासे पकडून गेलेला तेव्हा हे येणार होतो, पण याने टांग दिला. नंतर आमका गाडी घालत होतो माहिती नाही, असता विचार तो काय बोलणार नाही. कॅमेरो बंद केला की त्याची पोपट पंची चालू होते. अशा तऱ्हेने गाडी येत आहे मंडळींनी अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस. आमचा S5 डबा आहे आणि आम्ही बरोबर तिथं खालीच होते. S5 गणपती बाप्पा मोरया, गजानन महाराज की जय. डब्याचा अंदाज थोडासा चुकलेला आहे असं वाट. अमली हे बघ, खूप लोकल माणसं बघ किती उतरत. अरे बापरे, CST ची माणसं बघ. हा दर्शनी हात दाखवलेला आहे. अरे काय बाबा यांचं, मंडळी पहिले पद्धतशीर बसले. चला बदना सुरुवात करूया. येतील ना आला येतील. हा हा येतील बाबा कसा अरे हा अरे सांगायला विसरलो आज मया, आमचा मयाचा बर्थडे असा. रामू नाही यार म्हणून तो बर्थडे करणार नाही यार, पण आमका खाऊक देणार. हा कमेंट मध्ये विश करा, मया आमचा खास मित्र आहे.
रामूच्या अनुपस्थितीत तो आम्हाला पार्टी देणार आहे. आणि आपण या सगळ्यांना भाऊबीजेचा व्हिडिओ बघितले, आमचा सचिन दादा, दर्शू आमचे मेवणे साहेब, यतीन मित्र आहे, आणि मया बर्थडे बॉय काहीतरी आणलाय. बर्थडे बॉयने काय नाही काय आणलाय, मी आणलाय तो उघडतोय त्याच्यासाठी आणलेला आहे. समोसा कापा सुरी दे तो जिलेबी कापेल ती बघ. हा चांगली आहे जिलेबी. तोंड गोड कर बाबा एकदा. हा बरोबर बरोबर रे बरोबर. असं काय मयाला असतं काय होय. काय म्हणत जोरात म्हण. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. असा बर्थडे मला असा बर्थडे साजरा नशिबानच मेला. गुरु पौर्णिमेक चालला जो बर्थडे साजरा होता माका पण बरं. मयाच्या बर्थडेची पार्टी आहे म्हणजे खायला या. असं नसीब असं जो बर्थडे काय झालाय बरं झालाय. माझा तर कधीच नाही झालाय. म्हणजे नशीब वाले येणार नव्हतंच ते बर्थडे तू साजरा नाही केलाय बर्थडे असं नाही करायला. मया हॅपी बर्थडे टू यू. पाडू नको पाडू नको. अक्षय काळा चौकीला राहतो आणि उत्तम गायक पण आहे या आपला. भजनामध्ये गातो, ऑर्केस्ट्रा मध्ये गातो. वेलकम अक्षय तुझा पण. आणि अशा तऱ्हेने आमचा प्रवास सुरू झाला. गाडी सुटलेली आहे. मंडळी असा मयाचा वाढदिवस साजरा तुम्ही बघितला. कोणी मिरची भरवली, कोणी काय भरवलं तरी पण डोके तोंडाला फासायला केक नव्हता. म्हणून सचिन दादा विचार होता की चटणी लावायचा पण त्याने आवरलं स्वतःला त्याचा मुंग. आणि अशा त्याने गाडी सुटलेली आहे मागू बघू शकता. तो असाच धमाकेदार प्रवास होत जाणार आहे. पुढच्या जे काय धमाल येणार तुम्ही बघणार आहात. कदाचित मी व्हिडिओ दोन पार्ट मध्ये करेन कारण व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून. सो जे काय दोन पार्ट मध्ये व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल, मजा बघायला मिळेल, त्याचा आस्वाद घ्या. बस हे काय करतोय तुझ्या डोक्याला. लास्ता बघ असो त्याची तुला जिलेबी मिळालेली आहे पुन्हा एकदा. हार्दिक शेगाव मध्ये सांगून टाकूया फोन करून. हा घर पे चुरा नाही चलेगा. पुरा बाउंसर मया महेश पाळेकर चाय से लेके रात को ट्रेन में बैठने तक जो भी खर्चा हो जाए वो हमारा नेता माया करेगा. इथे उतरेला तो पुढे उतरेल तो. नाशिकला काय फेमस आहे नाशिकचे द्राक्ष आहेत. पण रात्री झोपत नाही तो म्हणतो खायचं. हसते हसते जायंगे खाते जायंगे. मया भाई का बर्थडे है तो बसला बघ आता बघा. तुझ्या तरी नशीब रामून आहे ना तर तुझं काय काय खरं नव्हतं त्याचं. आवाज बंद केलास तुम्ही दादा. आणू रे बाबा सचिन दादा ना काहीतरी खायला आणलाय बाबा आम्हाला. बाबा काय काढतोय बघा. फुल सोय हा दादा फुल सोय केलेली आहे. कॅटर्स साईश कॅटर्स हे दादा आमचा सचिन दादाचं कॅटर्स आहे विरार मध्ये.
साईश साईश ना साईश मस्त फस्त कॅटरर्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शन आणि हा काय करत नाही आमची वहिनी करते सगळं हा फक्त डिलिव्हरी बॉय आहे. वा वा काय रे वा कांदा टमाटरची भाजी कांदा टमाटरची भाजी आहे मेनू. म्हणजे टोमॅटोची भाजी आणि भाकरी आमच्या दादाने आणलेली आहे आणि दादाने आणली म्हणजे वहिनीने करून दिली दादाने घेऊन आलाय. थँक्यू वहिनी. असं काय करत मरत काय रे अरे रे घे एका डिश मध्ये घे ना ये मया एवढा कोण खाणार आता. वहिनी मस्त झालंय आणि जवल्याची टेस्ट आलेली आहे जम भारी. मंडळी रात्रीचे 10:30 वाजलेत आणि स्टेशन आलाय कसारा. सकाळी 6:00 टाइम शेगावचा आहे आणि आमचं पोट पूजा झालेली आहे. आमच्या लाडक्या वहिनीने भाकरी भाजी दिलेली आम्ही मनसोक्त खाऊन तृप्त झालेलो आहोत आणि त्याबद्दल वहिनी थँक्यू तुला खूप बरं वाटलं. आणि सेम म्हणजे खरं तर आपण गुरु पौर्णिमेनिमित्त चाललोय पण सांगायचं झालं तर जवळ्याची चव होती तुझ्या भाजीला छान होती भाजी आणि खूप पोटभर जेवलो. आणि बाकी काय आता थोड्या वेळ सगळे निजून जाणार आहे कारण दमाला झालंय सगळे कामावरून आलेले आज पण व्हिडिओ कंटिन्यू होणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही बघायचं थांबू नये. आईस्क्रीम देतोय असं ऐकलं का रे मग आईस्क्रीम देतोय. अरे तो आईस्क्रीम वाला या डब्यात येतच नाही आहे याने सांगितलं त्याला तिकडे मागच्या त्याने सांगितलंय का माहिती नाही ना त्याने सांगितलं इस डबे मी आवही मत म्हणच नाहीये. प्लॅटफॉर्म फुल सुन्नट आहे हे बघा कसं आलेलं आहे. पाणी बॉटल मया मया हे काय नसायली सांगते कसाय इकडून जा सांगतोय ना. चला 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 बोल कशाला पकडलं वर तू सवय सकाळची तो काय बोलतच नाही ट्रेन मध्ये कायच नाही बोलत तो कायच नाही बोलत. सदरने गप्पा मारता मारता इगतपुरी स्टेशनला पोहोचलेले आणि वाजले इगतपुरी आलं 11 वाजले. नाशिक खूप लांब आहे इगतपुरी भैया इगतपुरी आलं आता तरी इगतपुरी आलं इगतपुरी आईस्क्रीम ले आईस्क्रीम ले. अरे म्हणजे बर्थडे तो जेवला नाही पोरगा काय द्यावा लागेल म्हणून आज नाही दिलं उद्या घेणार काय म्हणायचा तू जेवला नाही तर दुःख आहे सोडून हा ते समोर आहे तिथे खाली मस्त आहे स्वच्छ स्टेशन आहे इगतपुरी आणि हवा पण खूप गार सुटली मंडळी खूप भारी वाटतंय खूप छान वाटतंय हा प्रवास. थंडगार पाऊस नाहीये आणि वातावरण पण खूप थंड आहे लक्षाचा गारवा जाणवतो आणि स्वच्छ आहे स्टेशन. झोपायची तयारी चालू आहे म्हणजे माया मध्ये आहे ना मायाला कुठे एवढी पुण्य लागणार आहे हा वर बस मायाच्या इथे बॅग ठेवा
मैं काय करतोय कढी लावतोय बाबा मैं बघ कढी लागते का त्याच्याने येतील लावली लावली का शिरला मग कसा उशाखाली घेतोय काय सगळं सेट करून झोपणार हे पदातलं नाही आलाय चोवीस नंबर ला सीट आहे अक्षयची सीट S4 ला झोपायची तयारी झालेली आहे आता डायरेक्ट अरे लाईट गेलेली आहे दाद दादाला माहित नव्हतं लाईट बंद केली अशा तरी आम्ही झोपतोय आता उद्या सकाळीच भेटूया डायरेक्टली व्हिडिओ जसं मी म्हटल्याप्रमाणे कदाचित मोठा होईल त्यामुळे दोन पार्टमध्ये करावा लागेल बघू तुम्ही बघाल नक्की सो शुभरात्री गुड नाईट काय शकतो रे काहीतरी काढतोय खायला काढतोय बघ मोबाईल काढतोय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सकाळ झालेली आहे दादाची तयारी पण झालेली आहे गुड मॉर्निंग झोप लागली चांगली लागली येऊ द्या येतींना विचारतो सुप्रभात मंडळी नंदुराला पोहोचलेलो नंदुरा म्हणजे नंदुराच ना रे नांदुरा शेगावच्या अगोदर स्टेशन आणि आता पुढचं स्टेशन शेगाव चल शेगाव गर्दी इकडे पण गर्दीच आहे चल ना नाही येत दर्शन अमरावतीला जात गाव आलेलं आहे मंडळी थंड वातावरण पाऊस थांबलेला आहे शेगावला पोहोचलोय काय पुढचं प्लॅनिंग काय असणार आपलं पुढचं प्लॅनिंग काय म्हटलं ऐकत नाही लहान झोपणारच काय थोडा तरी आराम करूया ना थोडा आराम करून मंदिरात जायचं मंदिरात दर्शनाला जायचंय स्वच्छ कपडे घाल सुंदर असे बघूया पुढे मंदिराचं शूटिंग करायला मिळतंय ओ ऑर्डर बॉय डिलिव्हरी बॉय दादाने चकया आणलेत करंजा प्रवास सुरू झालेला आहे प्रवास मया विचारला पुढे बसवला ना तू मया असं असं नाही करायचं पार्टी देणार नाही तू काकांचा पण गाडा फोटो दादा पण काका आहेत ना मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहोत स्टेशन पासून मंदिर 2 ते 3 किलोमीटर आहे फार तर आणि 5 जणांचे मिळून 5 जणांच्या रिक्षाला किती घेतलं 60 रुपये घेतले फक्त आम्ही शेगावच्या संस्थानाचा रूम बघण्यासाठी चाललो आहोत नक्कीच तुम्हाला सांगेन की तिथे रूम अवेलेबल आहे का पहिले हे आम्ही बघणार आहोत असतील तर त्याची किंमत तुम्हाला नक्कीच सांगेन नसतील तरीही सांगेन
मंदिरच्या बाजूला तीच नवाई जाऊ डायलेक आपला मंदिर आहे मंदिर गेटवरचा तिथे इचारा वरती निघत होती आंघोळीची व्यवस्था लॉकरची व्यवस्था भेटत नाही आणि माझं वेटिंग किती दोन तास एक दोन दोन सातच्या आधी नाही ते खतम थोडं सांगतो नाही हां ते पाच ते सात दर्शना बी जेव्हा चालते मागे बघितलं शेगावचं संस्थान इथे आम्ही आलेलो रूम बघण्यासाठी पण गुरु पौर्णिमा असल्यामुळे काय रूम तशा फुल आहेत पण 7 ते 8 वाजेपर्यंत वेटिंग होतं त्यामुळे आत्ता वाजतात 6:45 आणि आम्हाला तेवढा वेळ नाही आहे. तर आम्ही इथे बाजूला वारकरी निवास म्हणून एक आहे जिथे आम्ही आता चाललो आहोत तिथे आंघोळीची आणि लॉकरची व्यवस्थासुद्धा आहे.